मार्का सागरी सरकार ने फक्त एक उत्तम काम केले काय केले तंत्रज्ञ बन शंभर कोटी शंभर कोटीची वसूल असे अनेक सचिन वाजेच्या ठिकाणी आता निर्माण होणार आपल्या पाहायला मिळणार एकदा आपलं सरकार येऊ द्या ज्यांच्या ज्यांच्या मंत्र्यांकडे सचिन वाजे होते ना त्यांचं आपण वाजवलं शिवाय राहणार नाही उत्तम झालं राज्यामध्ये कारण ह्या 19 विधानसभेच्या निवडणुकीत जनादर हा आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाला आणि माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली विधानसभेला सामोरे जाताना मिळाला होता. आज विश्वासघाताने सरकार तयार झालं महाविकास आघाडीचं आणि आज तेच विश्वासघाताची भाषणं करतात त्यांना ती शोभत नाही आहे. मग मला वाटतं सत्तेतून ते आता पाय उतर होतील असा आता विश्वास सामान्य राज्याच्या जनतेच्या मनामध्ये आहे, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे आणि त्याच भावनेनं येणारी आषाढीला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रच असतील आणि तेच महापूजा करतील असा विश्वास आमच्या मनात आहे. संजय राऊत हा काय आता महत्त्वाचा मुद्दा नाही आहे, पूर्वी नव्हता आजही नाही आहे. त्याचं काय त्यांचं काय करायचं हा निर्णय आता उद्योजीने घ्यायचा आहे. मुळातच शिवसेनेचं अस्तित्व महाराष्ट्रात संपतं आहे आणि अतिशय स्वाभिमानी मंडळी जी आहेत आज ती एकनाथ शिंदेंच्या निमित्तानं या ठिकाणी आज पुढे येत आहेत. राज्याला चांगलं सरकार देण्याची त्यांची तयारी झालेली आहे आणि म्हणून मग भारतीय जनता पक्ष म्हणून आमची फक्त आता वेट अँड वॉची भूमिका आहे त्याच्यामध्ये आहे. असे कायदेशीर बाबी आता ज्या आहेत समोर येत आहेत त्याच्यावर विचारमंथन चाललं आहे. कालही माननीय सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णय दिले आहेत पण भारतीय जनता पक्षाची भूमिका एकच आहे की या न्यायालयीन प्रक्रियेचं काय होतं काय नाही हा त्या दोन गटातला वाद आहे. आम्ही फक्त आता वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.